लातूर जिल्ह्यात कोरोना विषाणूच्या प्रतिबंधनासाठी जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी पी यांच्या आदेशान्वये लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी सुरू आहे। तरीही लातूर शहरातील औसा रोड रिलायन्स मार्ट या ठिकाणी 50 कामगार एकत्रित काम करत आहे याची माहिती महापालिकेला मिळाली। जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी पी, महापालिका आयुक्त अमन मित्तल, जिल्हा प्रशासन अधिकारी सतीश शिवणे यांच्या आदेशावरून वीकेंड लॉकडाऊन असताना औसा रोड वरील रिलायन्स मार्ट या ठिकाणी 50 कामगार एकत्रितरित्या काम करीत असल्याचे दिसून आले। त्यावरून महानगरपालिका व शिवाजी नगर पोलीस स्टेशन यांनी संयुक्त कारवाई करून 50,000 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे। आवाज टीव्हीसाठी नामदेव तेलंगे, लातूर।